प्रणय थोडं सा थांबवते, 52 कुळेंची एक पत्रकार परिषदेत आपण थेट जातोय. कोण सांगतोय हे काय प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे का की गव्हर्नमेंट आहे? ऍव्हरेज बिलिंग म्हणजे काय? ऍव्हरेज बिलिंग म्हणजे लॉकडाऊनच्या काळात बंद असलेल्या संपूर्ण व्यवसायाचं झिरो बिलिंग त्यांनी ऍव्हरेज बिलिंग केलं. आणि आता सांगतात कनेक्शन कट करू. मला सांगा 95 लाख ग्राहकाचे वीज कनेक्शन कट करणे म्हणजे 5 कोटी जनतेला फटका बसणे आहे. आणि आता सांगतात दिवाळीला आम्ही गिफ्ट देतोय, भाऊबीजेला चांगली गिफ्ट देतोय. लोक आखेने वाट पाहत होते आणि एका रात्रात जसा एका रात्रभरात जसा बॉम्ब पडला, बॉम्ब पडतो तसा बॉम्ब टाकला, सुतडी बॉम्ब लावला पंचमीचा. आणि त्या पंचमीच्या सुतडी बॉम्बमध्ये असं म्हटलं आम्ही आता काही देणार नाही. कारण काय? कारण सिंपल आणि सरळ आहे. माझा नितीन राऊत साहेब जे आहेत ऊर्जामंत्री हे हद्दबल झाले. काँग्रेस पार्टीकडे ऊर्जा मंत्रालय सामाजिक चळवळीतनं मोठा झालेला एक नेता त्याचं नाव कसं खराब होईल? आणि त्यांना सांगितलं गेलं वारंवार तुम्ही घोषणा करा आम्ही तुम्हाला मदत करतो. जोपर्यंत महाराष्ट्र सरकारच्या बजेटमधनं सरकार जोपर्यंत 4-5 हजार 7 हजार 8 हजार जे काही लागेल म्हणजे मार्च एप्रिल मे जूनचे 4 महिन्याचं प्रति ग्राहक 300 युनिट म्हणजे 1200 युनिट हे आणि जेव्हापासून घोषणा केली तेव्हापासून 100 युनिट हे जर तुम्ही माफ करायला गेलं तर 5-6 हजार कोटी रुपये लागतील याच्यावर लागणार नाही. मागच्या सरकारच्या काळात या सरकारने 2005 ते 2015 विदर्भ मराठवाड्याचे 7.5 लाख वीज कनेक्शन नव्हते दिले. आमचं सरकार आल्याबरोबर 7.5 लाख वीज ग्राहकांना वीज कनेक्शन विदर्भ मराठवाड्यात दिले, बॅकलॉग ठेवला होता. 5 हजार कोटी रुपये खर्च आला. इंडस्ट्रीला 1 हजार कोटी रुपये प्रतिवर्षाचं अनुदान आम्ही दिलं. 45 लाख शेतकऱ्यांचे 28 हजार कोटी थकीत झाले नाही वसूल केले आम्ही तरी कंपनी प्रॉफिटमध्ये होती. माझा दावा आहे तुम्ही तिकडे डायस द्या मी इकडे डायस देतो. 45 लाख शेतकऱ्यांचे 28 हजार कोटी थकीत झाले पण आम्ही कधी कनेक्शन नाही कापले. पुन्हा शेतात नाही गेलो कनेक्शन कापायला. एक तरी शेतकरी दाखवा महाराष्ट्राचा की 5 वर्षात वीज कनेक्शन कापलं गेलं. आणि तुम्ही 95 लाख लोकांच्या वीज कनेक्शनचे डिस्कनेक्शनचे ऑर्डर काढताय. मुघलशाही आहे. आणि आता तर सांगितलं या सरकारमध्ये वाद आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांना 1 हजार कोटीची गरज होती परिवहन ते त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचे पेमेंट करण्याकरता. 1 मिनिटात दिले. मग जर तुम्ही परिवहन खात्याला 1 मिनिटात 1 हजार कोटी देऊ शकता, 1 सेकंदही लागला नाही सही करायला उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना, मग नितीन राऊत साहेबांच्या नस्तीवर तुम्ही का सही करत नाही? तुम्ही वीज बिलाच्या माफीवर का सही करत नाही? तुम्ही 3-4 हजार कोटीचं अनुदान का कंपनीला देत नाही? आणि जोपर्यंत कंपनीला महाराष्ट्र सरकार अनुदान देणार नाही तोपर्यंत ते वीज ग्राहकाच्या खात्यामध्ये पास ऑन होणार नाही, तोपर्यंत विजेचे बिल स्क्रॅप होणार नाही. आणि त्यामुळे माझी मागणी आहे आजच्या प्रेसच्या माध्यमातून तुम्हाला हे पदवीधर सोडणार नाही. या निवडणुकीत तुम्ही किती ताकद लावली, या निवडणुकीत तुम्ही किती फिरले, किती मंत्री किती विधानसभा अध्यक्ष फिरले, तर या ज्वलंत प्रश्नावर तुम्हाला जनता तुमच्या विरोधात मतदान करणार आहे. माझी मतदाराला विनंती आहे की विदर्भावर झालेला हा अन्याय सहन करू नका. माझी विनंती सर्व मतदारांना आहे आपण अभ्यास करा या सरकारचा. मागच्या 5 वर्षाच्या सरकारचा अभ्यास करा आणि 1 वर्षाच्या सरकारचा अभ्यास करा. विदर्भाचा सत्यानाश करण्याचं काम या सरकारने सुरू केलं आहे. कोरोनाच्या संक्रमणामध्ये काय काय झालं आपल्याला माहीत आहे. पदवीधर लोकांना सर्व अनुभव आहे आणि त्यामुळे मला आशा आहे की महाराष्ट्र सरकारच्या विरुद्ध पदवीधर एकत्र येतील. जात पात धर्माचं राजकारण सुरू केलं आहे काही लोकांनी काही काही राजकारण सुरू केलं. व्हॉट्सअपच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला कन्फ्यूज करणे, पदवीधराला कन्फ्यूज करणे, म्हणजे जेव्हा आता विकास होत नाही, जेव्हा तुमचं वीज बिल माफ करू शकत नाही,
जेव्हा तुम्ही अनुदान देऊ शकत नाही, जेव्हा तुम्ही शेतकरी शेतमजुरांना न्याय देऊ शकत नाही, तेव्हा तुम्ही आता जातपात धर्माचा आधार घेऊन निवडणुकीला कलर देण्याचा प्रयत्न करताय। आणि म्हणून आम्ही सर्व व्यासपीठावर बसलेले नेते आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की या विदर्भाला न्याय देईल तर भारतीय जनता पार्टी देईल, या विदर्भाला न्याय देईल तर नितीन गडकरी साहेब आणि देवेंद्र फडणवीसच देतील, या विदर्भाला न्याय देतील तर भारतीय जनता पार्टीचे नेतेच देतील, सुधीर मुनगंटीवारजी देतील। फायनान्स मिनिस्टर विदर्भात होते, मी ऊर्जा मंत्री होतो, देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, आज नागपूरचा तुम्ही पाहा चेहरा मोरा कसा बदलला। या पाच वर्षात सात वर्षात ज्या पद्धतीने नागपूर शहर जिल्ह्यामध्ये आम्ही कामं केले, 220 कोटीची डी पी सी नागपूरची 778 कोटीवर पोहोचून 778 सांगा ना तुम्ही, तुमचे आकडे काय केला तुम्ही, 3 मंत्री आहे नागपुरात, काय करताय सांगा ना तुम्ही, आम्हाला राजकारण करायचं नाही आहे। मग 220 कोटीची डी पी सी जर मी एकटा त्या ठिकाणी पालकमंत्री नितीनजी आणि देवेंद्रजी बसून 778 कोटीपर्यंत सुधीरभाऊकडनं घेऊ शकतो तर तुम्ही का 1000 कोटी करत नाही, तुम्ही तिला 1200 कोटी का करत नाही डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग, तेवढे पैसे का मिळवत नाही आपण, पदवीधराला कन्फ्यूज करताय, जातीपाईचं राजकारण करायला सांगताय, सांगा ना विकासाचं बोला ना, डेव्हलपमेंटचं बोला ना, विजेचं बोला ना, पाण्याचं बोला ना। खऱ्या अर्थाने लढाई आमची याच्या विरुद्ध आहे, डेव्हलपमेंटच्या विरुद्ध त्या ठिकाणी जे सुरू आहे त्याच्याबद्दलची आमची पदवीधराची लढाई आहे। आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतोय, एक एक पदवीधर या गोष्टीला समजला आहे की काँग्रेस पार्टी आता कन्फ्युजन करत आहे आणि जात पात धर्माचे राजकारण करून डेव्हलपमेंटला बाजूला करत आहे। आणि त्यांना पदवीधरांना माझा या ठिकाणी विनंती आहे सर्व मतदारांना की डेव्हलपमेंटचा विचारा, जाती पाती धर्माने कधी विकास होत नाही, खऱ्या अर्थाने विकास करणारं नेतृत्व तो पण तयार होत नाही आणि काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये विकास करणारं नेतृत्व करण्याची क्षमताच नाही आहे कुणामध्ये, क्षमता असते ही परिस्थिती विदर्भाची झाली नसती 11 महिन्यात। आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी एवढंच सांगेन की या निवडणुकीत आम्ही सर्व व्यासपीठावरचे सर्व नेते आणि या ठिकाणी बसलेले सर्व कार्यकर्ते आणि आमचे सर्व संघटना आठवले गटाचे सर्व माननीय उपेंद्रजी शेंडे असतील, माजी आमदार सुलेखाताई कुंभारे असतील, या ठिकाणी आपले वांगमारे साहेब असतील, आम्ही सर्व जनतेकडे मतदाराकडे एकच विषय घेऊन चाललो आहे की संदीप जोशी हे विदर्भातल्या प्रश्नावर महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये सरकारच्या विरुद्ध आवाज बुलंद करतील, पूर्व विदर्भ विदर्भातल्या समस्या या ताकदीने मांडू शकतील, कारण संदीप जोशी ती क्षमता आहे, एक ॲडमिनिस्ट्रेशन आहे, संघटनात्मक कौशल्य आहे, अनेक विषयाचा गाढा अभ्यास आहे आणि त्यामुळं त्यांच्या नेतृत्वामध्ये या विदर्भातले प्रश्न महाराष्ट्र सरकारसमोर जावे आणि विधानमंडळामध्ये प्रचंड ताकदीने विदर्भाचा आवाज बुलंद व्हावा। चंद्रशेखर बावनकुळे माजी ऊर्जा मंत्री राहिलेले आहेत आधीच्या सरकारमध्ये आणि त्यांनी भाजपच्या सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात थकबाकी होती या नितीन राऊत आणि आत्ताच्या सरकारचे आरोपांचं खंडन केलेलं आहे। राऊतांच्या आरोपांना एक प्रकारे बावनकुळेंनीही थेट उत्तरं दिलेली आहेत। सरकारमधल्या आंतरविरोधामुळे जनतेला भुर्दंड सहन करावा लागतोय आणि हे सरकार जनतेची दिशाभूल आणि फसवणूक करतोय असा आरोप देखील त्यांनी आता केलाय। आपल्याला माहिती आहे पदवीधर मतदारसंघासाठी सध्या मोर्चे बांधणीनंतर प्रचार सुरू आहे, त्यादरम्यान पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आता या सगळ्याच प्रश्नांना उत्तरं दिलेली आहेत आणि आत्ताच्या सरकारवर थेट आरोप केले। आणि यानंतर इतरही बातम्यांचं आपण परत भेटणार आहोत, त्याचबरोबर वृत्तमालिका देखील न्यूज 18 लोकमतची आपण पाहत राहणार आहोत। एका ब्रेक नंतर पहा फक्त न्यूज 18 लोक। तुम्ही तिथे कॅबिन मध्ये बसून असे आदेश देतात ना, तुमच्या अधिकाऱ्याला इथे आदेश द्या, माझं दुकान बंद असताना मी हे भरू शकत नाही, माझ्यावर उपासमारीची वेळ आली आहे। ते सांगतात ते पार्ट पेमेंट करा, बिल कमी करता नाही येणार, थोडीफार तरी सवलत द्यायला पाहिजे ना त्यांनी। 1400 युनिट म्हणजे वर्चल पण येत नाही 1400 युनिट, हाफ पेमेंट मध्ये आम्ही घर चालवायचं का बिल भरत बसायची,